शिवाजी विद्यापीठाच्या विंटर एक्झाम्स चालू आहेत मागील वर्षापासून आतापर्यंत तीन वेळेस एक्झाम्स पोस्टपोन झालेल्या आहेत पण एक्झामविषयी काय नवीन अपडेट आलेला आहे विद्यार्थ्यांना हे अपडेट जाणून घेणं महत्त्वाचं आहे की नाही हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर आमचं चॅनल खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका त्यामुळे पण मला एक थोडंसं मोटिवेशन मिळायला मदत होईल तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे सहा एप्रिल ते बारा एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीतील परीक्षा कोविड नाईन्टीनमुळे पोस्टपोन करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे ऑफलाईन परीक्षा पण बंद करण्यात आलेल्या आहेत आणि जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार होते त्यांना ऑनलाईन करण्यासाठी ऑप्शन लिंक पण उपलब्ध करून देण्यात आलेली होती पण जे विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीनुसार ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा देणार आहेत त्यांच्या एक्झाम्स कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर घेण्यात येईल असं पण युनिव्हर्सिटीनं कळवलेलं होतं मग स्टुडंटसाठी काय अपडेट आलेला आहे तर पंधरा एप्रिल दोन हजार एकवीसपासून परीक्षा होणार आहेत या परीक्षा कोणाच्या होणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याचा पर्याय निवडलेला आहे त्यांच्याच परीक्षा पंधरा एप्रिल दोन हजार एकवीसपासून होणार आहेत जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देऊ इच्छितात त्यांच्या एक्झाम्स आताच होणार नाही आहेत कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरच त्यांच्या एक्झाम्स घेण्यात येतील तसेच सहा एप्रिल ते बारा एप्रिल दोन हजार एकवीस या परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या होत्या फक्त जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत त्यांचे टाइम टेबल युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर आलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता टाईमटेबल मोबाईलवर कसं चेक करायचं हे तुम्हाला माहीत नाही आहे तर तुम्ही आमच्या चॅनलवर तो व्हिडिओ चेक करू शकता आणि माहीत करून घेऊ शकता मला आजच्या या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगावं वाटतं की आमचे काही विद्यार्थी आहेत जे मला कळवतात की मॅडम नवीन सर्क्युलर आलेला आहे तुम्ही प्लीज बघा मी त्यांचं मनापासून आभार मानते कारण त्यांच्यामुळेच पण मला कधी कधी अपडेट भेटतात सो थँक्यू सो मच अँड व्हिडिओ एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करू करायला विसरू नका आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ पण शेअर करायला विसरू नका धन्यवाद